सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटी पडे तुझ्या सवे तुझ्या विना नको सा तरी हवा कारे दुराबा जाना मो वाव जय किती छान घर आहे ना हे मला खूप आवडलं आणि काका काकू बघ आज पहिलाच दिवस असला ना तरी मी तुला हे नक्की सांगू शकते की काकूंची आणि माझी तर एकदम मस्त फ्रेंडशिप होणार आहे तुझं मात्र काही खरं नाहीये कर ना काकांची फ्रेंडशिप कर ना काकांची काय प्रेमळ आहेत ना ते मला अण्णांची कमी अजिबात भासू देणार नाही जय अरे वा अटॅच टॉयलेट आणि मस्त वेल फर्निश्ड रूम अजून काय पाहिजे आपल्याला खरंय आपल्याला ना हे घर मिळायचं होतं म्हणूनच देवाने आपल्याला दुसरं कुठलंही घर मिळवू दिलं नसणार म्हणाले ती मला काय वाटतं माहितीये अण्णांना या अशा घराची जास्त गरज आहे मग विरारचं घर तसंच आहे ना तिथे त्या सगळ्या सुख सोयी आहेत असतील पण तरी सुद्धा अण्णा एकटे पडतील असं वाटत म्हणजे बघ ना सकाळी चहा पिताना सदा काका नाही गप्पा मारायला दिवसभर टोमणे मारायला मी नाही आणि माझी तक्रार करायला तू नाहीस मिस करतो यार अण्णांना हॅलो हॅलो कोण बोलताय हॅलो अगं अगं मी नंदिनी हा नंदिनी मॅडम बोला काय ग फोन नंबर सेव्ह नाही करून ठेवला अजून हो सेव्ह करते आता ए सॉरी हा तुला डिस्टर्ब नाही ना केलं नाही नाही अगं काही नाही हे सांगायला फोन केला होता की ऑफिसला येताना मिठाई आण बरं का मिठाई का अगं का काय विसरलीस अगं असं काय करतेस तू तुझं पहिलं डील नाही का फायनल केलं त्याबद्दल ठरलं होतं ना की तू सगळ्यांना मिठाई देणार म्हणून नाही तसं काय माझं काही नाही ग पण आपल्या ऑफिस मधल्या माहितीत ना साळकाय माळकाय चिडवत बसतील तुला कंजूस कंजूस म्हणत आणि खरं सांगू का मला नाही आवडत कोणी कोणाला चिडवलेलं आणि खाण्यावरनं तर अजिबातच नाही मनाला लागत ग हो नक्की आठवणीने आणते हॅलो आदिदी एक मिनिट तुला असं वाटत नाहीये ना की मला मिठाई हवी आहे म्हणून मी तुला सांगते मिठाई आणायला छे छे असं अजिबात नाहीये आणि जरी तुम्ही मला आणायला सांगितली असती ना मिठाई तरी मी नसती आणली का ग का म्हणजे तुम्ही डाएट वर आहात ना आणि जे डाएट करतं ना ते मिठाई अजिबात खात नाही हा शाबास बरोबर आणि बरं झालं मला आठवण करून दिलीस ते बरं चल ठेव ओके बाय घाळू अण्णा काका चिडतील काकांमुळे अण्णांना खूप मिस करतो यार तुला सांगू आदिती अण्णा पण आपल्याला खूप मिस करत असणार शोभे
अगं काय हे दरवाजा सताड उघडा. तू आता ब्लॉक मध्ये राहतेस, चाळीत नाही. आई ते गिरगावातले सदा काका माहिती आहेत ना आमचे, दिवसभर येते चहासाठीच. त्यांच्यासाठी आमच्या घराचं दार सताड उघडं हो की नाही हो? त्याची सवय झाली. अदिती चहा गार झालाय. अण्णा नाही, तुम्हाला पण आदितीची खूप आठवण येते ना. माझंही तसंच झालंय, पण काय करणार, जिला आठवण यायला हवी तिला येते का तुमची आठवण? एक फोन केला नाहीये त्या दोघांनी अजून. चला आता काळजी करायची काही गरज नाही, आम्ही जवळच आहोत. हो ना, मग काय आता तू येणारस का पाणी भरायला, का भरून देणार आहेस? अग आता विरार एवढं डेव्हलप झालंय ना, आम्ही आलो तेव्हा पाणी सुद्धा नव्हतं. आता पाणी आलंय. पाणी आलंच पाहिजे लवकर. आई ग पिल्लू ग माझ बघितलं, मम्माची किती काळजी येते. हो ग नाहीतर काका काकू कसे येणार? अग मम्मी काका काकूंच कसं होणार पाणी नसेल तर? सुट्टीत येणारच ना ते. हो का? तुला बरी रे. काय हे सगळं समधे मध्ये ठेवलं? उठ उठ अगे उठ. जे शाळा आहे ना, हा वॉटर बॅग, स्कूल बॅग, पुस्तक सगळं शोधा पटकन. अगं त्याला शाळेची ऍडमिशन चांगली मिळाली. अगं तेच तर सांगायचं होतं तुला. सांगते काय, गिरगावच्या त्याच्या शाळेची ब्रांच आहे ना इथे विरारला, मग म्हणूनच मुद्दाम गिरगावच्या त्या शाळेत ऍडमिशन घेतलं होतं मी. म्हणतो पुढे मागे जेव्हा कधी विरारला येऊ तेव्हा चिनूच्या शाळेचा प्रॉब्लेम येणार नाही हो की नाही हो? म्हणजे इथे शाळा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत, चांगल्या प्रशस्त, म्हणून मग हीच शाळा निवडली. अग चला आता सामान लावायला घेतलं पाहिजे. हो हो, म्हणजे काय अहो पटापट आवरा सगळं. आणि ना मी ना ठरवलंय कुठे काय ठेवायचं, कुठे काय ठेवायचं नाही, सगळं मी ठरवलेलं आहे. हा उगच तुम्ही गडबड करू नका. आणि अहो आपल्या बेडरूम मध्ये ना खूप सामान नको, हा म्हणजे अडगळ नकोच आपली उगच काहीतरी. हो मलाही तसंच वाटतंय. मग आपलं बेडरूम ना कसं प्रसन्न असायला हवं. आणि घरातल्या करत्या पुरुषाच्या बेडरूम मध्ये अडगळ नको. खोली कशी प्रसन्न नीट नेटकी असेल ना तर भरभराट होते असं वाचलंय मी कुठेतरी. हा फोटो अण्णा, तो फोटो ठेवा ना जरा खाली. हा जरा बाकीचं सामान लावून झालं ना की बघू मग कुठे जागा मिळते की नाही ते. म्हणजे अण्णा त्या फोटोसाठी नीट जागा ठरवायला हवी ना, म्हणजे हे बाकीचं सामान लावता लावता ती जागा ठरवता येईल असं तिला म्हणायचंय हो ना ग? खरेट हेच म्हणायचं होतं मला. तुम्ही घ्या ना आवरून. चला जरा एक मिनिट. अगं आई ते आपल्या घरात एक शोपीस आहे ना. कुठला ग? तो बाबांनी आणलेला ग कुठून तरी, असा शिंपल्यांचा आहे बघ, त्याच्यावर छान कलाकुसर केली आहे बघ. हा तो होय, मला किती आवडतो. एक काम करूया, विरारला ना इथे कुठेतरी प्रदर्शन भरणार आहे, दिवाळीमध्ये जाऊन नक्की घेऊया ते. हा मला ना इथे घरात कुठेतरी ठेवायचाच आहे तो. कमालच करतेस तू, मी देईन ना तुला घेऊन. आई अगं म्हणून मी म्हणत होते माहितीये ना, जुन्या घरातलं कुठलंही सामान नको ग बाई इथे. नवीन घरात कसं सगळं नवीन कोरत चकचकीत असायला हवं. अण्णा चला
फायनली यांच्या मुलाला आठवण झाली यांची. पाणी आण. अगं बाई, मी पाणी आणायलाच विसरले. इथे हाच तर प्रॉब्लेम आहे ना पाण्याचा. मग जाऊ दे, चला आपण आटपूया. हा, कामं केवढी पडली आहेत. किती अगं डब्याचं का या. नाश्ता तयार आहे, नाश्ता करून घ्या. काकू, तुम्ही कशाला एवढं सगळं? अगं कशाला काय, आपण शेजाऱ्यांना सुद्धा शेजार धर्म म्हणून चहा नाश्ता विचारतो. तुम्ही तर काय घरातलेच आहात, त्यात कसला आलाय त्रास? काय झालं? नाही काही नाही, काका दिसत नाहीयेत, त्यांना हे. अरे तुम्ही त्यांच्या सूचनांची आणि नियमांची काळजी करू नका, ते दिसतायत तसे नाहीयेत. आणि एकदा तुम्ही जसे दिसताय तसे आहात हे त्यांना कळलं ना की मग गणित कशी आपल्याला येतात तसे ते तुम्हाला यायला लागतील. उशीर होतोय, बसा बसा नाश्ता करून घ्या. आणि ना ह्यांची काळजी करू नका, ते लायब्ररीत गेलेत आणि लायब्ररीत पुस्तक आणि येता येता माणसं वाचून यायला त्यांना निदान एक तास तरी लागेल. आईची आठवण आली एकदम. ती असच उपेट बनवायची, दाणे घालून सेम. अरे आई नावाचा एक वेगळाच कुक देवानी घडवलाय. सगळ्यांच्या हाताची चव एकसारखीच असते. बरोबर आहे काकू, मला ना याची रेसिपी लिहून हवी आहे तुमच्याकडून. अगं लिहून कशाला, तुझ्याकडून करूनच घेईन ना मी. काय ना, आमच्या ऑफिसमध्ये नंदिनी मॅडम आहेत ना, त्यांच्यासाठी मला हे करून न्यायचंय. डायटवर आहेत ना त्या सध्या. आदिती अगं किती वाजलं बघितलंस का? निघायला पाहिजे आपल्याला. हो हो बरं, ऑफिसमधनं घरीच याल ना? साधारण किती वाजतील? म्हणजे तसं रात्री काहीतरी स्पेशल भेट करूया. नाही नाही काकू प्लीज, तुम्ही काहीही करू नका, उगाच तुम्हाला कशाला त्रास. अगं आजचा पहिला दिवस आहे ना, आजचा दिवस करू देत ना मला, मग उद्यापासून कर तू. आदिती, माझा रुमाल आणि वॉलेट कुठे? अरे असं काय करतोयस, मी रुमाल आणि वॉलेट बाहेर काढून ठेवलं ना, घेतलं नाहीस तू? हो का, मी बघून येतो मग. आत हे फक्त आठ. अगं सापडत नाहीये, प्लीज शोधून दे ना. असं कसं नाही मिळते? अरे मी तिथेच ठेवलंय, बघ ना जरा. अगं जा, त्याला सापडत नसेल ते हाड इकडे. आलेच, असं कसं होईल? रुमाल मिळत नाही असं म्हणून मला फसवतायत. आता ह्या वयात ऑफिसला जाताना रुमाल का मिळत नाही हे काय मला कळत नाही. जया रे असं काय करतोयस, मी रुमाल तेच होतो. जून जय, कोणीतरी येईल? कोणी नाही येणार, कारण आपण आता चाळीत नाही राहतो. आदिती,
पण इथून एकदा बाहेर पडलो की मग मग तुला मन भरून बघताच येत नाही. तू समोर असतेस, आजूबाजूला असतेस, कितीही इच्छा झाली तरी तुला तुला जवळ नाही घेतात. या सगळ्याची भरपाई करण्याची ही एकच संधी आहे. तिथे तुला आठवत लग्नाआधी तू नोकरी करायचीस तेव्हा मी तुझ्या कंपनीत तुला चोरून भेटायला यायचो आणि तू ऑफिस मध्ये कोणाला कळू नये म्हणून मला कुठे कुठे घेऊन जायचीस. तेव्हा जर तुझ्या ऑफिस मधल्या कोणाला कळलं असतं तर डायरेक्ट नोकरी गेली असते तुझी. तू कधीही थांबवलं नाहीस मला. इट वॉज सो रोमॅन्टिक. मला खूप आवडायचं. जय तुला माहिती आता मला कसा फील येतोय. नुकतंच प्रेमात पडलेलं जे कपल असत ना तसं आपण चोरून भेटतोय. पण खरंच चोरून भेटण्यात जी मजा आहे ना ती खुलेआम भेटण्यात नाहीये. त्यातूनच खरी लव्ह स्टोरी सुरू होते. आणि सध्या आपली एक नाही दोन दोन लव्ह स्टोरी सुरू आहे. एक ऑफिस मध्ये आणि एक इथे. हो ना. आणि या दोन्ही लव्ह स्टोरीज मध्ये दोन वेगवेगळे विलन आहेत. ऑफिस मध्ये एक बॉस आणि इथे केतकर काका. आणि मग अशा लव्ह स्टोरी मध्ये जेव्हा हा असा एकांत क्षण मिळतो तेव्हा हिरो हिरोईन काय करतात माहिती आहे ना? माहिती काय? हिरो हिरोईनला जवळ घेतो. मग मग हिरो हिरोईनचा चेहरा हातात घेतो. मग दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत राहतात. बघत राहतात. मग हिरो हिरोईनचा चेहरा अजून जवळ उडतो. आता तर कुठे आपली लव्ह स्टोरी सुरू झाली ना. थोडासा धीर धर. आदिती गुड मॉर्निंग. काय कुठे ऑफिसला का? हो एकाच ऑफिस मध्ये काम करता ना. आदिती मी या गल्लीतून बस पकडतो, तू या गल्लीतून पकड. चल. कोणी बघायला नको, काळजी घे.
बाय बाय. दोघांचं ऑफिस एकच आहे, मग हे दोघं वेगवेगळ्या दिशेने कशासाठी गेले? नक्की ऑफिस एकच आहे की हे एक असल्याचं नाटक करतायत? काहीतरी गडबड नक्की आहे. शहानिशा करायलाच हवी. काय नाव म्हणाला ते कंपनीचं? नेमकं नाव नाही आठवणार आता. हा आठवलं, देव टूर अँड ट्रॅव्हल्स. मॅडम, बेबी बस स्टॉपला उभे आहेत. काय? आदिती